नमस्कार, मी खुशी निरामेश। आपण पाहत आहात पुढारी एक्सप्लेनर। आपण आज बोलणार आहोत नगर शहर विधानसभेच्या राजकारणाबाबत। नगर शहर विधानसभेत यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत रंगण्याचं चित्र दिसतंय। त्याला कारणही तशीच आहे। विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत। लोकसभेत नगर दक्षिणेमध्ये शरद पवारांच्या निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे यांचा दणदणीत पराभव करून विजयश्री खेचत आणलाय। नगर शहर विधानसभा ही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोडणारी आहे। त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नगर शहराच्या राजकारणामध्ये येणाऱ्या काळात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याला कारणही तसंच आहे। याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे शिवसेना दुभंगण्यापूर्वी दिवंगत माजी आमदार अनिल भैया राठोड यांच्या निधनाने शिवसेनेमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांची ही पोकळी कोण भरून काढणार हा एक मोठा चर्चेचा विषय आहे। तर दुसरीकडे नगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे सध्या अजित पवार गटाकडून आहे, कारण राष्ट्रवादीमध्ये देखील विभाजन झाले आहे, दोन गट पडले आहेत। त्याच्यामुळे अजित पवार गटाकडे असल्यामुळे आमदार संग्राम जगताप हे सध्याला नगर शहरातून अजित पवार गटाकडून आहे, म्हणजेच महायुतीकडून आहे। तर आमदार अनिल भैया राठोड यांच्या 5 टर्म आणि आमदार संग्राम जगताप यांच्या 2 टर्म अशा एकूण 7 टर्म म्हणजे 35 वर्षांपासून नगर शहरात काँग्रेस बॅकफूटवर पडली आहे। त्यामुळे काँग्रेसचा देखील कुठलाही मोठा चेहरा नाही आहे। त्यामुळे सध्याच्या नगर शहराच्या राजकारणात सगळ्यात मोठी चर्चा रंगली आहे ती यंदा मवियाचा चेहरा कोण असणार आहे। मवियाकडे कोणता चेहरा आहे जो नगर शहर विधानसभेमध्ये विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना तगडी फाईट देऊ शकेल, याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात रंगली आहे। तर विक्रम राठोड हे आमदार अनिल भैया राठोड यांचे सुपुत्र असले तरी देखील त्यांना जनतेतून पाठिंबा नाही, त्यामुळे ते आमदार अनिल राठोड यांची जागा घेऊ शकत नाही। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून 2 वेगळीच नावं पुढे येत आहेत। त्यामध्ये एक मोठं नाव आहे संभाजी कदम यांचं आणि दुसरं नाव आहे बाळासाहेब बोराटे यांचं। दोन्हीही ठाकरेंच्या शिवसेनेकडून नगरसेवक राहिले आहेत। तसंच दोघांनाही जनाधार जास्त आहे। त्यातल्या त्यात बाळासाहेब बोराटे यांना जनाधार जास्त आहे, त्याच्यामुळे बाळासाहेब बोराटे यांच्या नावाची चर्चा जास्त आहे। त्यामुळं मवियाकडून जर ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे सुटली तर या ठिकाणी बाळासाहेब बोराटे किंवा संभाजी कदम यांना तिकीट मिळू शकतं। तर शरद पवारांचा राष्ट्रवादीचा विचार केला तर आपण पाहिल्याप्रमाणे आमदार संग्राम जगताप हे अजित पवार गटाकडे गेले आहे, त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे फार मोठा चेहरा नसला तरी देखील अभिषेक कळंबकर यांचं नाव सध्याला जोरदार चर्चेत आहे, कारण अभिषेक कळंबकर हे माजी आमदार दादा कळंबकर यांचे पुतणे आहेत। तसेच त्यांनी महापौर पदही भूषवलेलं आहे नगर शहराचं आणि त्यांना युवा वर्गातून मोठा पाठिंबा दिसून येतो। त्यामुळे मवियामध्ये जर ही जागा शरद पवार गटाकडे सुटणार असेल तर अभिषेक कळंबकर यांना ही जागा दिली जाऊ शकते, अभिषेक कळंबकर यांना तिकीट मिळण्याची संधी दिसते। मात्र या ठिकाणी देखील एक ट्विस्ट आहे, कारण नगर शहराच्या बाजूला असलेला मतदारसंघ पारनेर येथे सध्याचे विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना तिकीट मिळण्याची चिन्ह जास्त आहे। फार मोठ्या प्रमाणावर त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुन्हा नगर शहरामध्ये सुद्धा ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार का हा एक मोठा प्रश्न मवियाच्या समोर असणार आहे। तर दुसरीकडं काँग्रेस गेल्या 35 वर्षापासून बॅकफूटवर पडल्याने काँग्रेसकडे कुठलाही फार मोठा चेहरा दिसत नाही, तरी देखील सामाजिक कार्यकर्ते किरण काळे यांचं नाव चर्चेत आहे। किरण काळे यांची आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत देखील जो यांच्यासोबत जो संघर्ष आहे तो सर्वश्रुत आहे, त्याचा फायदा होऊ शकतो। मात्र ही जागा तेवढ्याच गोष्टीवरती काँग्रेसला सुटेल का हे देखील पाहण्याचा विषय ठरणार आहे। तर महायुतीचा जर नगर शहराच्या बाबतीत विचार केला तर आत्तापर्यंत जेवढ्या निवडणुका गेल्या 2014 अपवाद वगळता भाजप आणि शिवसेना एकत्र लढले आहेत आणि प्रत्येक वेळी ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे सुटली होती। आमदार अनिल राठोड हे एक
मोठा चेहरा त्यांच्याकडे होते. मात्र ठाकरेंची शिवसेना आणि भाजप आता वेगळे झाले आहेत. त्यामुळं गेल्या 35 वर्षात भाजपकडे आमदारकीसाठी नगर शहरामध्ये मोठा चेहरा दिसत नाहीये. तर महायुतीमध्ये अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांचं निर्विवाद वर्चस्व सध्या तरी दिसून येत आहे. मात्र त्यांना देखील आत्ताच्या निवडणुकीमध्ये मोठा संघर्ष करावा लागणार असं दिसतंय. याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर एक मोठा मतदार वर्ग हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेलाय. त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांना आपला जो मतदार वर्ग आहे तो शरद पवारांकडे गेलेला मतदार वर्ग पुन्हा एकदा अजित पवार गटाकडे खेचून आणता येईल का हा मोठा प्रश्न आहे किंवा हा मोठा संघर्ष त्यांच्या समोर असणार आहे. हा जोडीला सोबत भाजपचे मतं आणि तसंच शिंदेच्या शिवसेनेची मतं असू शकतात. मात्र तरी देखील जो वर्ग शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेलेला आहे आणि त्यातच लोकसभेमध्ये निलेश लंके यांना ज्या पद्धतीने विजय मिळाला आहे त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांना देखील संघर्ष करावा लागण्याची चिन्ह दिसत आहे. तर महायुतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून सातपुते यांचं नाव चर्चेत आहे. सातपुते हे शिंदे केडगाव उपनगरामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून सध्याला दिसत आहेत. त्यांना देखील मोठा जनाधार आहे असं चित्र आहे. त्यामुळे शिंदेची शिवसेना या जागेवरती आणि तसेच ठाकरे गटापासून अलिप्त झालेला वर्ग जो मतदार वर्ग ठाकरे गटांवरती नाराज आहे तो वर्ग शिंदेच्या शिवसेनेकडे तो मतदार वर्ग जाऊ शकतो. त्याच्यामुळं शिंदेची शिवसेना या जागेवरती दावा ठोकू शकते. मात्र आत्ता तरी तुर्तास तरी देखील आमदार संग्राम जगताप यांच्याकडेच ही जागा जाण्याची चिन्ह मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं असं झाल्यास आणि दुसरीकडे मवियाकडून अभिषेक कळमकर यांचं नाव जास्त चर्चेत असल्यामुळं ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे सुटण्याची जास्त चर्चा आहे. त्यामुळं यंदा नगर शहर विधानसभेमध्ये आपल्याला शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशी लढत लढण्याचे चित्र जास्त मोठ्या प्रमाणात दिसत आहे. मात्र यातही एक मोठा ट्विस्ट येऊ शकतो. कारण ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार बॅकफुटवर पडले आहेत त्या पद्धतीने ते जर का पुन्हा एकदा शरद पवार गटासोबत माघारी फिरले किंवा आमदार संग्राम जगताप हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटाकडे वळले तर मात्र महायुतीकडून कुणाला कोणताही आश्वासक चेहरा नसणार आहे आणि शरद पवार गटाची किंवा मवियाची बाजू स्ट्रॉंग होणार आहे. तर नगर शहर विधानसभेचं चित्र यंदा मोठं रंगतदार होणार आहे आणि वेगवेगळे ट्विस्ट याच्यामध्ये पाहायला तुम्हाला सातत्याने मिळणार आहे. असो याचे ट्विस्ट जे काही नगर शहराच्या विधानसभेत राजकारण रंगणार आहे त्याचे जे ट्विस्ट येणार आहे त्याचे वेळोवेळी अपडेट आपण पुढारी न्यूजवरती बघणार आहात. तोपर्यंत आपण पाहत राहा पुढारीसोबत पुढारी एक्सप्लेनर.